नमस्कार, आपला धुळे न्यूज बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे. आता पाहू आजचे बातमीपत्र. धुळे शहरात नुकतंच 2 दिवसांपूर्वी 5 कंदील शंकर मार्केट मध्ये लागलेल्या आगीची शासन स्तरावर चौकशी करून नुकसानग्रस्तांना भरपाईची मदत मिळावी व जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी या मागण्यांसाठी आज माननीय जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळेतर्फे निवेदन देण्यात आले. ब्रिटिशकालीन शंकर मार्केट आहे. अनेक व्यापारी यांची दुकाने आहेत. काही महिन्यापूर्वीच आग लागली होती. ती आग आटोक्यात आली होती. परवाची आग ही महाभयंकर होती. 50 दुकाने बेचिराख होऊन जवळजवळ 4 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 2 वर्षापासून कोरोना महामारी तसेच महागाईचे संकट अशा परिस्थितीत व्यापारी संकुलांना आग लागली की लावली गेली याची सखोल चौकशी करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दुष्यंत राजे देशमुख, जिल्हा सचिव अजय सिंग राजपूत, जिल्हा सचिव संदीप जडे, तालुकाध्यक्ष संतोष मिस्त्री, शहर उपाध्यक्ष राजेंद्र दुसाने, शहर उपाध्यक्ष निलेश गुरव, विभागीय अध्यक्ष अविनाश देवरे, तालुका उपाध्यक्ष दीपक बच्चाव, निशा पाटील, मनीषा गावडे, स्वाती जाधव, संध्या पाटील आदी सर्व उपस्थित होते. येथील गजबेला चौकामध्ये शंकर मार्केटला भीषण आग लागली. या आगीची सखोल चौकशी होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही आज सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देत आहोत. गेल्या वर्षी सुद्धा 9 महिन्यापूर्वी अशाच प्रकारे आग लागली होती. त्यावेळी 10-15 दुकानांचे नुकसान झाले होते. यावेळी जवळपास 55 दुकानांचे नुकसान झाले. मागच्या वेळेचे पंचनामे काही अपूर्ण आहे. पंचनामे शासनाकडे पाठवले गेले तरी त्याची अजून त्यांना भरपाई मिळाली नाहीये. आणि असे असताना पुन्हा आग लागली. यामध्ये काहीतरी गौडबंगाल असावं असं आम्हाला दाट संशय आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी आणि विशेष म्हणजे धुळे महानगरपालिका हे महानगरपालिका म्हणून मान्यता आहे आणि अशा ठिकाणी अग्निशामक दल अग्निशामक विभाग हा अतिशय उत्स्फूर्तपणे आणि तत्पर असावा. तसे असून सुद्धा 2 ते 3 गाड्या आपल्या इथं आहेत. उरलेल्या गाड्यांचे कामकाज बाकी आहे. आपल्याला धुळे अंमळनेर मालेगाव इकडनं गाड्या मागाव्या लागतात. ही खूप मोठी शोकांतिका आहे. ही सर्व मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करत आहोत. तेथील जे पीडित आहेत त्यांना त्वरित न्याय मिळावा. त्यांना जर न्याय नाही मिळाला, त्यांना भरपाई नाही मिळाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरण्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. धन्यवाद. आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.